दिनांक 12 मार्च 2022 रोजी अकोले न्यायालयामध्ये लोकन्यायालयाचं आयोजन करण्यात आलं असून या न्यायालयात सुमारे 5,000 प्रकरणांचा निपटारा करण्यात येणार असल्याचं न्यायमूर्ती एस एच खाडे यांनी सांगितलं. अकोले तालुका विधी सेवा समिती आणि अकोले तालुका वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमानं या लोकन्यायालयाचं आयोजन करण्यात आलंय. न्यायमूर्ती सचिन खाडे, न्यायमूर्ती राहुल गायकवाड, तालुका वकील संघाध्यक्ष ॲडव्होकेट सरोजिनी नेहे, वकील के बी हांडे, भाऊसाहेब गोडसे, बी व्ही मोरे, दत्ता निगले यांनी बैठक घेऊन तालुक्यातील आदिवासी भागातील शेतकरी पक्षकार्यांनी शनिवारी उपस्थित राहण्याचं आवाहन केलं. न्यायमूर्ती राहुल गायकवाड यांनीही लोकन्यायालयात येऊन आपले तंटे मिटवावेत असं आवाहन केलं. नमस्कार. उद्या दिनांक 12/3/2022 रोजी आपले अकोले येथील अकोले न्यायालयामध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण दाखल प्रकरणं दिवाणी आणि फौजदारी जी तडजोडजन्य आहेत ती तसेच दाखलपूर्व प्रकरणं अशी मिळून आपण 4 ते 4,500 प्रकरणं ठेवलेली आहेत आणि तालुका विधी सेवा समितीचा अध्यक्ष आणि अकोले तालुका न्यायालयाचा प्रधान न्यायाधीश म्हणून मी सर्व पक्षकारांना वकील बांधवांना अशी आवाहन करतो की उद्या आपण जास्तीत जास्त प्रकरणं निकाली काढावी आणि राष्ट्रीय लोक अदालत यशस्वी करावी. माझं नाव राहुल केशव गायकवाड, मी सहदिवाणी न्यायाधीश अकोले. मी आपण सर्वांना 12 तारखेला होणाऱ्या लोक अदालतीविषयी थोडीफार माहिती सांगत आहे. त्यामध्ये पोडगीच्या केसेस, नंतर कौटुंबिक हिंसाचाराच्या केसेस, तसेच चेक बाउन्सच्या केसेस ज्या तडजोडजन्य आहेत व छोट्या छोट्या कारणांमुळे झालेल्या ह्या केसेस आहेत त्या आपण तडजोड करून ह्या मिटवू शकतो व आपला किमती वेळ व किमती पैसा आपण वाचवू शकतो. तर यासाठी मी आपण सर्वांना असे आवाहन करतो की आपण 12 तारखेला जास्तीत जास्त प्रकरणं तडजोडीने मिटवावी. धन्यवाद. 2022 रोजी आयोजित केलेले जे काही लोकन्यायालय आहे त्या लोकन्यायालयामध्ये आताच साहेबांनी सांगितल्याप्रमाणे 4,500 प्रकरणं ठेवलेली आहेत. त्यामुळे सिव्हिल, क्रिमिनल, त्याचप्रमाणे कोऑपरेटिव्हच्या निवड्यानुसार असलेल्या दरखास्ती त्यामध्ये आहेत आणि म्हणून या जर जास्तीत जास्त खर्च वाचेल, मानसिक आणि शारीरिक त्रासही वाचेल म्हणून जास्तीत जास्त लिटिगंटनी त्याला चांगला रिस्पॉन्स द्यावा अशी संघाची अध्यक्ष सरोजिनी नेहे. मी सर्वांना आमंत्रित करते की उद्या दिनांक 12/3/2022 रोजी जे लोक अदालत आहे आपण सर्वांनी ह्या लोक अदालत उपस्थित राहून दिवाणी आणि फौजदारी स्वरूपाचे जे वाद आहे ते सगळ्यांच्या समोपचाराने मिटवले पाहिजेत. त्यात आमचे सर्व वकील संघाचे व साहेबांचे आपले सर्वांचे सहभागी होऊन आपण मोठ्या प्रमाणात सर्व प्रकरण निकाली काढण्याचा प्रयत्न करावे. न्यूज रिपोर्टर स्वप्नील काळे, एसएन मीडिया, अकोले.